हाय गाइस, नमस्कार सगळ्यांना. कशा सगळ्यांनी पाहिलं माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गाइस, आज आहे माझा शेवटचा गुरुवार आणि आज आहे माझ्या मार्गदर्शिषच्या गुरुवारचं शेवटचा दिवस आहे, म्हणजे उद्यापन आहे आज. तर मी आजचं माझं उद्यापन कशा प्रकारे करते आणि काय करणार आहे उद्यापनाला, तर ते बघा. आणि आता मी सगळ्यात पहिले तर पूजा नाही मांडली अजून, तर मी पूजा मांडणार आहे आता. सो चला सुरुवात करू आपल्या पूजेपासून. उघड्यापुढे मी काय काय करते आज तुम्ही पण बघा की माझी पूजा कशा प्रकारे मी रोज करत असते गुरुवारची, आणि उद्यापन पण करणार आहे. तर लग्न झाल्यानंतरची माझी पहिली ही पूजा आहे, म्हणजे उद्यापनाची. लग्नाच्या आधी मी करायचे, पण आता मी लग्नाच्या नंतर कशी करणार आहे, साधी सिंपल. तर तुम्ही बघा या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आता मी सगळ्यात पहिलं आहे ना आपला तांब्या घासते कारण पूजेला मी प्रत्येक वेळेस जेव्हा पण माझी पूजा असते तेव्हा मी स्वच्छ धुवून घासून पितांबरीने घेते. तर चला आता मोबाईल लावायची चांगली जागा मला भेटली आहे. मागं एक छोटासा डस्टबिन आहे आणि त्याच्यावरती ठेवलं आहे मी मोबाईल. काय पण म्हणा, पितांबरीमध्ये जादू आहे कारण की त्याच्याने अशी तांब्याची पितळ्याची भांडी एकदम चकाचक निघत. अजून मी उपवासाचं काहीच खाल्लं नाही आहे. मी आता कुकर लावला आहे, कुकरला मी बटाटा लावला आहे कारण आज मला बटाटा खायची इच्छा झाली आहे. ते उपवासाचा बटाटा असतो, तो बटाटा माझी मम्मी करायची, तर आता मी करणार आहे. एकदम त्याला चकाचक करून टाकलंय घासून. बापरे, म्हणून मला ही अशी ही तांब्याची पितळाची भांडी अजिबात नाही आवडत. एक दिवस जर हे भांडे ठेवलं ना तर त्याला असे काळे काळे डाग येतात, म्हणून ते आम्ही पॅक करून ठेवून टाकली आहेत सगळी भांडी तांब्याची आणि पितळाची. एकदम चकाचक टकाटक मध्ये झाले. चला जाऊया आता. सगळ्यात पहिलं तर मी चौरण ठेवला होता आणि त्याच्यावरती मी छान असं सुंदर कपडा आखलेला आहे. जशी मला पूजा येते मी तशी मांडतीये. जर माझं काही चुकलं तर तुम्ही समजून घ्या, म्हणजे सांभाळून घ्या. आणि हा जो आपला तांबे आहे, तुम्ही असं म्हणजे मी ज्याच्याकडे तांब्याचं नसतो ते आपण सिंपल तांदा पण वापरतात काही काही जण. मी पहिली सिंपलच वापरायचे, पण आता मी हा वापरायला लागली. पूजेचं काही वेगळं नसतं कारण की सगळेजण म्हणजे सगळीकडे एकसारखीच पूजा मांडतात. आम्हाला जरा आवाज जाऊन द्या मागे. काही काही ठिकाणी म्हणजे ना असं मी बघितलंय, खूप ठिकाणी बघितलंय, काही काही जण खूप अशी सिंपल पूजा मांडतात. फक्त नारळ आणि हे एवढं असतं, गडवा असतो, फक्त हार असतो बस. काही काही जण मांडतात, काही काही जण म्हणजे प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार. तर हे आंब्याचे वगैरे पान आहेत. हा देवीचा मुकुट आहे जो मला आवडला होता. मी लास्ट टाइम म्हणजे मागच्या वर्षीच्या पूजेमध्ये मुकुट नव्हता मांडला पूजेला, पण मला छान वाटला जरा, त्याच्यामुळे मी आता मुकुट पण करते. हे बघा, ही अशी मांडणी केली मी. म्हणजे सगळ्यात पहिले ना मी खाली तांदूळ ठेवले ते, त्याच्यावरती हा तांब्या, तांब्यात मी सुपारी आणि 1 रुपयाचा कॉईन टाकलाय, आणि त्याच्यानंतर पानं, आणि त्याच्यानंतर नारळ, आणि देवीचा मुकुट आहे हा जो छान वाटतो. काय काय नाही असं काही नाही लावलं तरी पण ठीक आहे, पण मला आवडला म्हणून मी घेते. आणि हे मंगळसूत्र, ही अन्नपूर्ण देवी आहे, ती माझ्या मम्मीनी मला दिली होती. तर ते लग्नामध्ये प्रत्येक मुलीला म्हणजे त्याची आई अन्नपूर्णा देते किंवा बाळकृष्ण देतात, त्याच्यामुळे मी प्रत्येक म्हणजे लास्टच्या म्हणजे मी प्रत्येक गुरुवारी हे मांडते अन्नपूर्णा देवी. बाकीचं तर तुम्हाला माहिती आहे, हे वटी वगैरे वटी ठेवतात देवीला. देवीचं पुस्तक पण मांडावं लागतं, बस इतकंच आहे. आणि फळं आहेत. मला पाटावरती थोडीशी जागा पाहिजे कारण की नैवेद्य ठेवायचा आहे, त्याच्यामुळे मी हा स्पेस जरा ठेवते. आणि त्याच्यानंतर येणार आपला हार खूप मोठा आहे, त्याला छोटा करावा लागेल. आता वेणी पण असते
मी आवाज वेणी ना आली वेणी पण नसती वरती देवीला पण मी यावेळेस वेणी नाही आणली आहे कारण की काय झालं सगळ्यात पहिलं गुरुवारी आहे ना मी जी वेणी आणली होती तर ती वेणी दुसऱ्या दिवशी पूजा झाली ना जेव्हा मी पूजा काढली तेव्हा ती वेणी अशीच पडली आणि मग मला वाईट वाटलं की अरे ही वेणी कोणी घातली पण नाही मी पण नाही घातली माझ्या सासूबाईंनी पण नाही घातली त्याच्यामुळे मी ठरवलं की आता मी वेणी नाही आणणार मी हार आणणार आणि ती देवीची वेणी अशी लगेच फेकून द्यायला पण चांगली नाही वाटत त्याच्यामुळे बाकी काय विषय नाही आणि पूजा करताना हे कलशला 5 कुंकाचे बोट लावायचे असतात ते विसरू नका पूजा मांडून झाली माझी आता मी आरती करणार आहे देवीची मला बाकीच्या आरत्या येत नाही मी काय करते माहिती का हे जे पुस्तकात ही शेवटला आहे ना लक्ष्मी देवीची आरती ही ती वाली बोलते आणि हे श्री लक्ष्मी अष्टक बोलते आणि हा जो वरती आहे मंत्र तो बोलते आणि मी पुस्तक आत्ता नाही वाचणार आहे कारण की मी पुस्तक जेव्हा मी नैवेद्य वगैरे ठेवून मी काहीतरी खाणार त्याच्यानंतर मी दुपारी मग पुस्तक वाचणार आहे ओवाळो आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न होती तारीस तू भक्ता पूर्वजन्मीची व्रत पुण्याई लक्ष्मी राणीला ओम ए श्री महालक्ष्मे नमः ओवाळो आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने होती तारीस तू भक्ता पूर्वजन्मीची व्रत पुण्याई वैभव राणीला ओम ए श्री महालक्ष्मे नमः ओ आळू आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने होती तारीसी तू भक्ता पूर्वजन्मीची व्रत पुण्याई वैभव राणीला गर्वधनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला मग आली दारिद्रता प्रसन्न वदने प्रसन्न होती तारीसी तू भक्ता प्रसन्न वदने प्रसन्न होसी तारीसी तू भक्ता व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला दैन्य दुःख दूर करुणी मन निर्मल झाले श्यामबाला दासीलाही प्रसन्न वदने पावन हो माता गुरुवारी हे व्रत जे करी नेम धर्म धरुनी मनोकामना पूर्ण करीती अघटित हो करनी पाठक गुरुजी रमला गुण गाता गाता प्रसन्न वदने प्रसन्न तारीसी तू भक्ता प्रसन्न वदने प्रसन्न होसी तारीसी तू भक्ता करुणी वंदन सद्भाव धरुणी लक्ष्मी चरण पावन रे कमल आसन कमल वंदन कोमल ते मन लक्ष्मीचे चक्र गदा हाती माता आदिशक्ती प्रसन्न ती मूर्ती जगत माता जगाला आधार चालवी व्यवहार दिव्य अलंकार शोभती ती प्रसन्न होई धनधान्य देईल संकटाने येईल दूर माझ्या देवी ही प्रार्थना सुख समाधान कुटुंब कल्याण बर देई चित्त शुद्ध करी दैन्य दूर करी निर्मल अंतरी ठेव सदा जी सू झाली माय पोटी घाले तूच आता वाली भक्तजना नित्य हे अष्टक गातील जे लोक श्रद्धाळू भाविक पावनते मी पुस्तक मी दुपारी वाचणार आहे आता मी पहिला नैवेद्य करणार आहे खाली जाऊन बघा सर माझी पूजा मी कशा प्रकारे करते पूजा झाली आता खाली जाऊन नैवेद्याची तयारी करते हे बघा माझी पूजा अशी असती माझं काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा मी पुढच्या वर्षी नक्की ते लक्षात ठेवून तसं करील हे बघा मी अशी पूजा मांडते जर तुमच्याकडे कशी पूजा मांडतात ते पण मला सांगा की अशी मांडतात तशी मांडतात पण माझी अशी आहे माझं काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही बघितलं की माझी पूजा मांडून झाली आहे आणि मी पण सकाळपासून काही खाल्लं नाही माझा उपवास आहे आज तर मी आज उपवासाचा बटाटा बनवणार आहे तर चला आता मी बटाटा आधीच शिजायला टाकला होता कुकरला तोपर्यंत मी पूजा करत होते मम्मीने लक्ष दिलं बटाट्यावरती मम्मीला सांगितलं होतं मम्मी शिट्ट्यांकडे लक्ष द्या गरम आहे खूप अजून मी माझ्या मम्मीची रेसिपी करते जेव्हा मी छोटे होते तेव्हा माझ्या मम्मीचा उपवास होता ना तेव्हा मम्मी करायची असा बटाटा उपवासाचा आणि तो मला खूप आवडायचा शेंगदाणे भाजते मी जरा हळू बोलते कारण की माझ्या सासूबाई झोपल्या ते तुमच्याकडे पण करतात का शेंगदाणा शेंगदाण्यामधला बटाटा
मिरची शेंगदाणा बटाटे टेस्टी लागतो. मला खिचडी खाऊन खाऊन वैताग झालाय, कारण की प्रत्येक उपवासाला आपण खिचडीच खातो. म्हणून मी करते साधा सिंपल आणि खूप टेस्टी लागतो हा बटाटा. सगळ्यात पहिलं मिरची घेतली आहे मी, तिखट झणझणीत करणार आहे. तूप टाकते, हे लय भारी आहे. हे बटाट्याचे तुकडे तुकडे करायचे. हे बघा बटाटा कापून घेतला मी आता, दिसतोय का? आणि मी आता तो तुपात बटाटा पहिला फ्राय करणार. तो जो माझा गाजरच्या हल्ल्याचा व्लॉग होता, त्याच्यामध्ये तुम्ही मला सगळे बोलले की तू हे कढईवर असं असं आपतो नको हे होणं बोलताना. तर आता मी लक्षात ठेवलं, आता मी इथून पुढे नाही पटणार. बटाटे खूप जास्त शिजले, त्याच्यामुळे कापलेलं जे होतं ते तर सगळं गेले. त्याच्यानंतर आता मी मिरची टाकणार आहे. हा जवळून असा दिसतोय बटाटा, आणि ह्याच्यात मिरची काय, आणि म्हणून मिरचीने जास्त त्याला टेस्ट येते या बटाट्याला. सो तुम्ही पण खात असेल तर मला कमेंट करून सांगा, आणि नसेल खात तर मी तर म्हणते एक दिवस नक्की खा. आता मी नैवेद्य दाखवलं देवाला, आणि आता नैवेद्य दाखवून मी पण आता खाऊन घेते. मला पण खूप भूक लागली, मी आता पहिलं खाणार आहे. आणि हे आपलं उद्यापन नाही आहे, हे तर फक्त मी नैवेद्य देवाला ठेवला होता. आणि म्हणजे नाही का, काय काही जण असतात ते पाच मुलींना जेवायला घालतात उद्यापनाच्या वेळेस, किंवा एक बाईला घालतात. तर माझं पण अजून काही ठरलं नाही की मी काय करणार आहे काय नाही, पण माझ्या सासूबाई बोलत होत्या असं काही नसतं, एका बाईला जेवायला घालायचं आणि नाही का मग उद्यापन करायचं, तेव्हा काहीतरी गोड खायला पण बनवतात. तर ते पण अजून काही ठरलं नाही आहे की मी काय बनवणार आहे काय नाही बनवणार, तर ते तुम्हाला थोड्या वेळाने कळेल. तर बघा तुम्हाला संध्याकाळी कळेल की मी काय जेवायला बनवणार आहे गोड, आणि मी माझं उद्यापन कसं करणार आहे. ही तर आपली फक्त पूजा होती. चला तर भेटू संध्याकाळी मी उद्यापन करताना. चला तर माझा खूप आराम झाला आहे, खूप म्हणजे थोडासा झाला आहे, आणि आता आपल्या स्वयंपाकाची तयारी करायचं आहे. मी थोडं लवकर स्वयंपाकाला लागते आहे, कारण की थांबा एक मिनटं दम लागला आहे जिने चढून आले वरतून. तर सो मी लवकर स्वयंपाकाला लागते आहे, कारण मला वेळ लागेल स्वयंपाकाला. मी जास्त काय म्हणजे एवढं पण खास नाही बनवणार आहे, म्हणजे असं पोळ्या वगैरे नाही बनवणार आहे. मला जेवढं होईल तेवढं मी करते आहे. सो चला खाली जाऊ आपण, बाकीचे पण भरपूर कामं आहेत ते करून मला स्वयंपाक बनवायचा आहे. सो चला फायनली आले मी किचनमध्ये, आणि जो आपला मगाचा मी बटाटा केलता तर त्याचा सगळा राडा मी तसाच ठेवला होता, आता आवरायचा मग काय करायचं. थोडे भांडे घासायचे मला, बाकी तर सगळं मी क्लीन करून गेलते, फक्त भांडे आता भांडे घासते पहिले, कारण की किचन क्लीन असला तर कामं पटापटा सुचतात, माझं असं आहे. आणि मला अजून एक गोष्ट बोलायची आहे, एका ब्लॉगमध्ये कमेंट आली होती की तू ब्लॉग काढ आणि सासूबाई करतील काम, तर असं काही नाही आहे. तेव्हापासून लग्न झालं आहे, खोटं नाही सांगते की मीच काम करते सगळं. आणि मी ब्लॉग पण करते, ब्लॉग करता करता माझी कामं पण जी आहेत ती सगळी मी आवरत असते. फक्त जो 31st हे होता आपला ब्लॉग होता, 31st पार्टीचा ब्लॉग, त्यात मी काही काम नाही केलं आहे, कारण की माझे उपवास मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे मी एक महिना नॉनव्हेज खात नाही, नॉनव्हेजला हात लावत नाही. त्याच्यामुळे मी 31st पार्टीच्या वेळेस तिथं जास्त इन्वॉल्व्ह नव्हते. तर काही काही लोकांना समजलं असेल, पण काही काहींना असं वाटलं असेल की अरे बाबा ही काहीच काम करत नाही आहे, पण तसं काही नाही आहे. मी सगळं काम करते, आणि मी ब्लॉग चालू करायच्या आधीच माझे सगळे सकाळचे जे कामं असतात ते पण उरकले होते, म्हणून ब्लॉग इतका पटकन झाला आहे. जर मी सकाळपासून जर ब्लॉग चालू केला असता तर आपला ब्लॉग खूप जास्त मोठा झाला असता, कारण की माझे सगळे कामं पण तुम्ही बघितले असते. त्याच्यामुळे मी सगळे कामं वगैरे आवरून मग निवांत ब्लॉग चालू केला. सो मीच करते सगळं काम, आणि माझ्या सासूबाई मला कधी कधी मदत करतात कामात. म्हणजे जर मला असं कधी नाही का असं
माझे व्हिडिओजची कामं असतील किंवा मला काही ब्लॉग वगैरे करायचं असेल तर ते मला नाही का असं हेल्प करतात नाही का, म्हणजे कामात वगैरे. सो मी काम करते, असं नाही की मी काम नाही करत. मी माझ्या डेली रुटीनचा पण ब्लॉग लवकरच टाकेल, पण थोडं थांबा त्यासाठी. डेली रुटीनचा ब्लॉग आहे, परत घराचा पूर्ण ब्लॉग आहे, खूप सारे ब्लॉग आहेत. सो हळूहळू तुम्ही बघताच सगळे, पण आता त्याच्या आधी मी भांडी घासते. आणि हा मला अजून एक कमेंटची रिप्लाय द्यायची आहे, कारण की ती काही नेगेटिव्ह कमेंट नाही आहे आणि मला आत्तापर्यंत कोणताच नेगेटिव्ह कमेंट आलं नाही आहे, पण ती कमेंट जास्त वेळा झालेली आहे म्हणून मी सांगते. मला एक्सप्लेन करायचं काहीतरी की मला खूप कमेंट आल्या एकाच गोष्टीवरती की मंगळसूत्राबद्दल, जे मी हे घालते ना हे, तर मला कमेंट आल्या की दीदी तू हे जे आहे ना हे बघा, हा जो मनी आहे ना हा नको घालू, कारण की लग्न झाल्यावरती दोन वाट्या घालतात. तर गाईज हा जो मनी आहे तो मला मी असंच छान वाटतो बघा, आत्ता पण बघा किती छान वाटतोय घातल्यावरती, म्हणून मी तसा नाही का करून घेतला होता की मला असं मनी घालायचं होतं म्हणून. मला माहिती दोन वाट्या घालतात लग्नानंतर, पण जे आपलं मंगळसूत्र येते तर मी रोज घालू शकत नाही, त्याच्यामुळे ते मंगळसूत्र आणि रोज इतकं गोल्ड कोणच घालत नाही, म्हणून हे फक्त मनी मी तीन गोल्डचे करून घेतले होते. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, तेच आहे हे मनी. तर मी लवकरच ते दोन वाट्यांचं गळ्यातलं करेल, जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी ते करेल, पण आता थोडं थांबली आहे कारण की तुम्हाला माहिती आहे लग्नामध्ये खूप खर्च झाला आहे, समजून घ्या. सो जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी नक्की एक छोटं मंगळसूत्र मला करायचंच आहे, पण ते पेंडिंग आहे अजून. लास्ट टाइम मी जेव्हा माझ्या घरी गेले 5 दिवसानंतर तेव्हा माझी मम्मी मला करत होती, पण मी म्हणले नको आत्ता मला काहीच नको आहे, कारण की आधीच खूप काही केलं आहे माझ्या मम्मीने. सो त्याच्यामुळे मी म्हणलं बाई आता काही नको मला, कारण की चांगलं नाही वाटत नाही का असं सारखं आपल्या, म्हणजे समजतंय तुम्हाला मला काय म्हणायचं, की असं नाही का सारखं आपल्या मम्मीचे पैसे खर्च करायला चांगलं नाही वाटत आहे. त्याच्यामुळे मी तिला म्हटलं नको आता मला काहीच नको आहे, जेवढं केलं तेवढंच बास झालं, आता जेव्हा पण माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी ते करणार आहे छोट्या वयातलं, पण त्यासाठी थोडं थांबतीये. ते तुम्हाला मी कधी करेल ते पण तुम्हाला बघायला मिळेल, पण खिशात असेल मणी तरच मणी आला की करणार आहे, तोपर्यंत मी थांबली आहे, कारण की आता तर माझं बजेट नाही आहे एवढं. सो आहे बजेट म्हणजे, पण आता नको वाटतंय कारण की आता सोनं पण लय महाग झालंय आणि लगेच जाऊन लगेच करायला ते काही चॉकलेट नाही आहे की नाही का, लगेच गेले मी दुकानात आणि घेतलं ते, असं नाही आहे. ते सोनं आहे, सोनं खूप जास्त महाग आहे तुमच्यासाठी, कारण की तुम्ही म्हणता दोन वाट्या घाल दोन वाट्या घाल, त्याच्यामुळे मी साधं सिम्पल छोटं आपलं घेणार आहे. ते पण ब्लॉग करेल मी त्याचं, पण ते तुम्हाला बघायला मिळेल. पण थँक्यू तुम्ही असं सांगितलं मला की दोन वाट्या घालतात, तुमच्या नेगेटिव्ह कमेंट्स नाही आहेत, चांगल्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत, तर ते बघून मला पण खरंच खूप छान वाटतंय की तुम्ही मला समजून सांगताय की दीदी असं नसतं, दीदी असं कर, दीदी असं नसतं तसं कर. सर मी खूप आभारी आहे तुमची, तुम्ही एवढं प्रेम देताय, असंच प्रेम देत राहा पुढे बघा. अजून माझा स्वयंपाक राहिला आहे आणि मी त्याच्या आधीच एवढी इतकी बडबड करते. सो बाकी काही विषय नाही आहे, मला तुमचा काही राग नाही आला तुमच्या तशा कमेंटबद्दल. मला उलट चांगलं वाटलं की बाबा मला सगळे समजून सांगतात की दीदी असं कर तसं कर, तर खरंच थँक्यू. मी आता नेक्स्ट टाईम लक्षात ठेवेल. चला स्वयंपाक बघूया, त्या आधी चहा बनवते मी. चला तर एका साईडला मी ठेवलाय चहा आणि एका साईडला मी आता लावते कुकर, डाळ भाताचा कुकर लावते एका साईडला आणि आता चहा पिते पहिला आणि त्याच्यानंतर जरा माझं डोकं चालत असेल, मूड फ्रेश करते जरा चहा पिऊन. चहा प्यायला मी टेरेसवर आले कारण की नेहमीप्रमाणे थांबा मला दम लागलाय एवढं सोडून आले टेरेसवरती. आमच्या मावशी आल्या ते बघा. पण खरंच मला काहीतरी बोलायचं एक मिनिट काय, तर ना मी बघा किती वेळ किती दिवस झालं मी मावशीला अशी ब्लॉग मध्ये दाखवते, पण नाही का असं मावशीकडं नाही असं मावशीकडं व्हिडिओ घेतला म्हणजे नाही का असं कॅमेरा घेतला ना, तर मावशी पहिलं नाही का साडी नीट करतात नाही का असं हे, म्हणजे किती मावशी जुन्या काळातल्या आहेत तरी पण नाही का असं आपलं हे नाही विसरत, काय म्हणते त्याला आपलं मर्यादा, किंवा नाही का असं साडी इकडून तिकडं नाही झाली पाहिजे किंवा ते दिसायला चांगलं नाही दिसत असं तसं नाही का, तसं मी नोटीस केलेलं आहे वेळा की म्हणजे किती चांगले असं नाही का सवय
खरंच मानलं पाहिजे मावशीला. बघा आता पण मी नोटीस केलं ते, तुम्ही पण इतक्या पाहिजे पण पहिल्या ब्लॉग मध्ये नोटीस केला असेल. तर हा म्हणजे नाही का अशी मावशी लगेच नीट बसतात, असं नाही का बाबा आपण कसं बसलोय आपण कसं दिसतोय नाही का चांगलं नाही वाटत असं, मग ते नीट बसतात जरा. तर आता मी आणि मावशी चहा पितोय. मी पण आले मावशी सोबत वरती टेरेस वरती चहा प्यायला. आणि कुकर लावलाय खाली, पप्पाला सांगितले पप्पा कुकर वरती लक्ष द्या आणि मला पाणी आलं की आवाज द्या पटकन. तर चला चहा पिऊन, माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे, चहा पिऊन मला लगेच खाली जायचं आहे. तोपर्यंत मावशी सोबत गप्पा मारत बसते चहा पीत मस्तपैकी. तर मी आता टेरेसवरून आले खाली आणि मी आल्या बटाटे टाकले ते शिजायला, बटाटे लावले कुकरला शिजतील आता ते. तोपर्यंत मी करणार आहे वरण फोडणी देणार आहे वरणाला. हे बघा वरण भात पण झालाय, वरणाला फोडणी देते तोपर्यंत. आणि ते सगळं झाल्यावर मी पीठ मळायला घेणार आहे. आता माझं मोबाईल पकडायचं काम लई सोपं झालंय कारण की आता प्रतीक आले ते आणि मम्मी पण आणले. तर मी वरण फोडणीला देऊन परत ते बटाटे शिजले नव्हते थोडेसे, तर ते परत शिजायला लावले. त्यांनी भाजीचा कांदा वगैरे कापून ठेवलाय, कांदा मिरची ते नाही का म्हणजे पटकन मला लगेच बटाटे झाले की भाजी करता येईल तसं करून ठेवलं. आणि आता पीठ मळते, मग नंतर चपात्या केलं तर झालं, मग तेवढंच राहिलंय थोडंसंच. मग आता तुम्हाला दाखवते नंतर डायरेक्ट चपाती करताना. आणि त्याच्यानंतर मी आमच्या कोणाला बोलवलंय ते तुम्हाला ब्लॉगमध्येच कळेल, मी सांगणार नाही आहे. एक सवासिन म्हणजे एक लग्न झालेली बाई आणि एक छोटी पोरगी, म्हणजे मी काय केलं माहिती का, सगळे बोलतात बोलत होते की पाच बायका पाच पोरी जेवायला घालतात, पण तसं काही नसतं. म्हणून मी एक छोटी पोरगी आणि एक बाई असं दोघांना बोलवलंय जेवायला आज. तर मी सांगणार नाही कोणाला बोलवलंय, तर तुम्ही ब्लॉगमध्येच बघा, त्यांना तुम्ही बघितलं असेल कदाचित त्याच्या आधी पण. तर बघा मग नंतर ते आल्यावरती फोन येते. तर आता माझं सगळं झालंय, फक्त भाजी टाकायची राहिली आहे आणि मी ताईंना फोन करून सांगते तोपर्यंत या. आणि तोपर्यंत मी जाऊन ताईंसाठी वेणी घेऊन येणार आहे, गजरा नाही तर वेणी काहीतरी करून एक आणत. आणि फळ वगैरे अजून काहीतरी बघू आणल्यावरच बघा. हे बघा भाजी टाकून झाली माझी, जो भाजी परततील मम्मी. मम्मी म्हणल्या तुला खूप उशीर झालाय, मम्मी चपात्याला तुला मदत करते. तर मम्मी चपात्या लाटायला लागले जाता आणि मम्मी जोपर्यंत चपात्या करते तोपर्यंत आम्ही ते गजरा ते घेऊन येतोय. सगळं झालंय आता तयार आहे, म्हणजे सगळे सामान वगैरे आणले नंतर दाखवते काय आणले. तर फायनली कोण आलंय बघा, आमच्या ताई. एक भेटू ये इकडं, आधी कुंकू लागतो पाहिजे. अरे देवा बघा कुठे लावलाय टिक्का, पूर्ण भरून टाकलं ना वरती लावलं, काय विषय नाही. करा तुम्ही सुरुवात जेवायला, बसा करते. आज तर पाया पडू पडायलाच लागतात आज सदा आयुष्य. मावशीचा डायलॉग बोलले, मावशीच्या सोने मावशीचा डायलॉग बोलणार पाहिजे मला. आज बघ मी तुझ्या पाया पडते बघितलं का, आज आशीर्वाद दर वेळेस तू माझ्या पाया पडते ना, आता मी तुझ्या पाया पडते. आज करा तुम्ही सुरुवात जेवायला, आम्ही नंतर करतो. आता जेवण झाले, सगळ्यांचं जेवण झालंय आणि मग अशी आम्ही काय घ्यायला घेतो, तर ब्लाऊज पीस आणि पुस्तक केळी आणि गजरा. आता वाटी भरते मी ताईंची. प्रेक्षक मग अशी जेवायला बसत नव्हती, तिला मी म्हणलं चल तुला गजरा देते तुला नाही का असं करत करत. बघा मग ती रुसली होती पण बसली ती फायनली जेवायला. लावा लावा गजरा, लावा तुम्ही पण लावा गजरा. ताईंना पण तर आजचा कार्यक्रम आमचा संपन्न झालाय. आणि आजचा कार्यक्रम कसा झाला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि माझं काही चुकलं असेल म्हणजे पूजा करताना किंवा आता काय असं कसं करतात हे करतात, तर मला जर समजून घ्या कारण की मी नवीन आहे. तर मी नक्की पुढच्या वर्षी ती चूक सुधारेल. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला खरंच तुम्ही सांगावं अशी माझी इच्छा आहे. तर गाईज मी ब्लॉग इथे सेंड करते. थँक्यू सो मच ब्लॉग बघितल्याबद्दल. बाय बाय करा सगळ्यांनी, चला बाय बाय. तू बाय कर आता.